नमस्ते मी वैद्य विवेकानंद पाटील आज आपण पाहणार आहोत आयुर्वेदातील महत्त्वाच्या पंचकर्मातील एक उपकर्म ते म्हणजे अग्निकर्म आयुर्वेदामध्ये अग्निकर्माचा भाग ब जरी असला तरी देखील ते समाजापर्यंत तेवढ्या पद्धतीने पोहोचलेलं नाही आहे लोकांना माहीत नाही अग्निकर्म म्हणजे काय आहे किंवा हे आयुर्वेदात केलं जातं कारण की काही वैदू लोक वगैरे करतात हे लोकांना थोडंसं पाच दहा टक्के माहीत आहे नव्वद टक्के लोकांना हे प्रोसिजरच माहीत नाही तर ते आपण या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे तोपर्यंत तो तुम्ही या चॅनलला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा विसरू नका म्हणजे आपल्याला आयुर्वेदाची ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल अग्निकर्म जे सांगितलेलं आयुर्वेदामध्ये हे पूर्वीपासून विशेषतः सुश्रुताचार्यांनी अग्निकर्मावरती जास्त प्रकाश टाकलेला आहे अग्निकर्म म्हणजे काय तर अग्निकर्म म्हणजे विशिष्ट धातूची शलाका त्याच्यामध्ये सोने असेल लोह असेल तांब्या असेल चांदी असेल किंवा मूर्तिकाशाला का म्हणजे मातीची शालाका माती म्हणजे माती मातीचं पासून तयार केलेली नळी थोडक्यात तर ही गोष्ट जी आहे ह्याच्यापासून ही गरम करून विश ती धातूची शाला किंवा मातीची शालाका गरम करून त्या विशिष्ट दुखणाऱ्या जागी किंवा विशिष्ट आजाराच्या संदर्भात ती चटका देणे म्हणजेच अग्निकर्म होय आता अग्निकर्म कशा कशामध्ये केलं जातं तर जिथं जिथं दुखत असेल वेदना असतील अशा ठिकाणी अग्निकर्म आपल्याला करता येऊ शकतं त्याच्यामध्ये विशेषतः जास्त रिझल्ट जे आहे त्याच्यामध्ये फ्रोजन शोल्डर असेल जानुसंधी शूला असेल म्हणजे गुडघे दुखत असतील पाठ दुखत असेल खांदे दुखत असतील या एरियामध्ये म्हणजे जॉईंटवरती विशेषतः त्याचा जास्त इज रिझल्ट आहे त्याच्यामध्ये फ्रोजन शोल्डरमध्ये जर तुम्हाला हात अजिबात उचलत नसेल विशेषतः प्रमेयाच्या पेशंटच्या बाबतीत ह्या घटना घडतात की फ्रोजन शोल्डरचा त्यांना त्रास होतो हात उचलत नाही अजिबातच वर्क करता येत नाही काही काही महिला असं म्हणतात की मला वेणी घालता येत नाही विंचरता येत नाही आहे ब्लाऊज देखील घालता येत नाही एवढं भयानक त्रास बऱ्याच वेळा होतो तर ह्याच्यामध्ये काही औषधाच्या जोडीला जर तुम्ही अग्निकर्म आणि विद्यकर्म हे जर केलं विशेषतः आता विधकर्मा जर तुम्हाला सांगा तर धातूच्या चलने सळीने विशेषतः सुवर्णशालाका सुवर्ण शालाका गरम करून जर चटका दिला त्याच्यामध्ये दोन प्रोसिजर आहेत करण्याच्या एक म्हणजे आपण धातूची शालाका तिथे लावून दुसऱ्या साईडनं अग्नी देणे आणि दुसरी गोष्ट गरम करणे डायरेक्ट चटका देणे या दोन्हीनं पण खूप चांगले रिझल्ट मिळतात तर ते जर केलं तर तुम्हाला काही क्षणामध्ये तुमच्या वेदना कमी व्हायला मदत होऊ शकते ते जर दुखणं तुमचं सहा महिन्या एक दोन महिन्याचं वगैरे असं म्हणजे कमी काळावधीचं असेल तर एका सेटिंगमध्ये बरं होऊ शकतं किंवा तर तुमचं व वर्षा दोन वर्षाचं जर दुखणं असेल तर तुम्हाला दोन चार सेटिंग करावं लागतं त्यानं तुमचं ते हे दुखणं मुळासकट देखील जाऊ शकतो थोड्याशा औषधा औषधाच्या मदतीनं दुसरी गोष्ट जी आहे बाबतीत मध्ये बऱ्याच महिलांना विशेषतः महिला पुरुषांना पण हे त्रास आहेच परंतु महिलांच्या बाबतीत आजकाल काय झालं उभं राहून स्वयंपाक करायची एक आता पद्धतच निघालेली आहे तर आपल्या लाईफस्टाईलमधल्या बऱ्याच गोष्टी आपल्याला मागेल आजार मागे लागायला कारणीभूत असतात दुसरीकडे चप्पल स्वयंपाकघरामध्ये चप्पल वापरणं ताईलच्या फरशा असणं ह्या गोष्टीमुळे आपल्याला टासदुखीचं दुखणं मागं लागलेलं आहे तर टासदुखी होऊ नये म्हणून काय करायला ते आता झालेलं तर आहे आता ह्या गोष्टी तर तुम्ही टाळा म्हणजे चप्पल वापरणं टाळायला पाहिजे बाहेर जमिनीवरती पाय तुमचे टेकायला पाहिजे आता आजकाल जमिनीवरती पाय राहतच नाही आहेत आपण फरशी वापरतोय परत म्हणजे तुमचं पृथ्वी धातू म्हणजे पृथ्वीशी जे पंचमहाभूत आहे त्यातलं पृथ्वी महाभूत आहे त्याच्याशी संपर्कच आपला कमी होत चालला आहे त्यामुळं शरीरातली माती जी आहे ते कमी होत चाललेली आहे किंवा पृथ्वी तत्व हे कमी होत चाललेलं आहे त्याच्यामुळं देखील टाळदुखी मागे लागत आहे तर टाळदुखीसाठी आता तुम्हाला उपाय सांगतो कारण भरपूर आहेत त्याच्यासाठी टाळदुकीची तर त्याच्यामध्ये ते आपण परत एकदा बघूया कधी तर परंतु आता इथं टाळदुखी जर असेल तुम्हाला तर मृतिका शलगाचा खूप चांगला रिझल्ट आहे मृतिका शैलका किंवा तुम्ही वीट घरी जरी उपाय करायचा असाल तर तुम्ही वीट वीट जे आहे ना ती तोडायची ती गरम करायची चुलीमध्ये आता आप, चूल आपल्याला आपल्याकडे नाही आहे तर चूल नसेल तर गॅसवरती गरम करा आणि सुतीपडक्यामध्ये गुंडळून त्याला चटका द्यायचा टाचेला असं जर तुम्ही एक महिनाभर रोज सकाळी करत राहिलं तर तुमची टाचदुखी तेवढ्यानं देखील जाऊ शकते हे टाचदुखीवरचं बेस्ट रिझल्ट आहे त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे मृत्यू कशाला ऐकायचा शेकाना तर या पद्धतीचे वेगवेगळ्या आजारावरती वेगवेगळे शेक आहेत म्हणजे विशेषतः वेदना आहे शूलनास्ती विता वातात हे आपण तुम्हाला सांगितलेलं आहे की वात जो आहे त्याच्याशिवाय वेदना नसतात वाताचा गुणधर्म मग कुठलाही थंड आहे तर त्या ठिकाणी उष्ण जर गोष्टी लावल्या तर वेदना कमी व्हायला मदत होणार आहे तर त्यामुळं जिथं जिथं वेदना आहे तिथं तिथं तुम्हाला अग्निकर्माची मदत होऊ शकते काही काय आता बऱ्याच आजारामध्ये वेगळेवेगळे सेख सांगलेले वेगवेगळे अग्निकर्म सांगितलेले आहेत जसं आता तुम्हाला मूर्ती कशाला सांगितलं तसं हळकुंडानं कावीळमध्ये हळकुंडानं राईट जो हात आहे तुमचा आणि या ठिकाणी विशेषतः तिथं हळकुंड गरम करून चटका जर दिला तर काविळीला देखील रिझल्ट आलेले आहेत आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत सुश्रो सुश्रोताचार्यांनी विशेषतः त्याच्यावरती जास्त प्रकाश टाकलेले आहेत तर या पद्धतीनं तुम्ही छोटं ट्रीटमेंट आहे परंतु त्याचे रिझल्ट खूप मोठे आहे तर त्यामुळे तुम्ही जवळच्या वैद्याकडे जाऊन तुम्हाला याबाबतीत जर काय अशा तक्रारी असतील आजार असतील तर तुम्ही जवळच्या वैद्याकडे जाऊन अग्निकर्म करून घ्या छोट्या उपचारानं तुमचे बरेच मोठे आजार नक्कीच जुनाटा आजार देखील जाऊ शकतात तर तुम्ही जवळच्या वैद्याकडे जाऊन करून घ्या धन्यवाद